देशात यंदा मिरची उत्पादन घटले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे जवळपास 50-60% मिरचीचं उत्पादन घटलं. अकोल्यातील खुल्या बाजारात हरभऱ्याला आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळत असल्यानं यंदा शासकीय हमी भाव खरेदीला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत सर्व खरेदीदार एजन्सीच्या केंद्रांवर मिळून 6 लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदी अवघ्या 10 दिवसात पूर्ण झाली. गेल्या 2 महिन्यांपासून लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेत. सटाणा बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी उन्हाळा कांद्याला अवघ्या 1.25 रुपये प्रति किलो दर दिलेला आहे. शेतकऱ्यांवर जवळचे पैसे घालून भाडे देण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्यापासून नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे आंब्याच्या दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सध्या एका पेटीसाठी 3 ते 3.5 हजाराचा दर या ठिकाणी द्यावा लागतोय. राज्यातील साखर कारखाने राखीव साठ्याची ऑनलाईन माहिती वेळेत सादर न केल्यास एप्रिलचा साखर विक्री कोटा दिला जाणार नाही असा इशारा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिला. राज्याचं मुख्य पीक असलेल्या कापूस बियाणे दरात यंदा 43 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि त्यामुळे BG2 तंत्रज्ञान कापूस वाणाचे दर 810 रुपयांवरून 853 रुपयांवर पोहोचले. सौदे होऊनही बेदाणा खरेदीला ऐनवेळी नकार देणाऱ्या प्रकाराची राज्याचे पणन उपसंचालक अविनाश देशमुख यांनी दखल घेतली आहे. या प्रकाराबाबत सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी असे आदेश देऊ केलेत. कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला. हमी भाव मिळत नसल्यानं कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. व्यवहारच न झाल्यानं यंदा शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न रखडली आहेत आणि त्यामुळे कापसाला हमी भाव देण्याची मागणी शेतकरी करतात. छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवूर ते देऊगाव रंगारी दरम्यान होत असलेलं विस्तारीकरण आणि डांबरीकरणाचं काम लवकरात लवकर उरकण्याची घाई कंत्राटदार करतायत. डांबरीकरण कामाला 4 दिवसांपासून सुरुवात झाली आहे, मात्र डांबरीकरण 4 दिवसात लगेच उखडू लागलं. गडचिरोली आता एका ऐतिहासिक वास्तूचा साक्षीदार होणार आहे. अयोध्येमधील राम मंदिराच्या मुख्य द्वारासाठी गडचिरोलीमधील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी गडचिरोलीमधून 1885 घनफूट सागवान लाकूड पाठवण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामधील एसटी सेवेला डिझेल तुटवड्याचा फटका बसला. डिझेल अभावी एसटीच्या 30 फेऱ्या रद्द झाल्यानं पाठोदाख डेपोतील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईतल्या महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळताना दिसते. राज्य सरकारनं प्रवासात 50% सवलत दिल्यानंतर आठवड्याभरात 84,000 महिलांनी एसटीतून प्रवास केला असून महामंडळाच्या तिजोरीत 30,43,000 महसूल जमा झाला. मुंबईतील डीएन नगर ते मानखुर्द मेट्रोचं काम 50% पूर्ण झालं आणि या मार्गावर मंडाले इथं डेपो उभारण्यात येत असून त्याचं काम 64% पूर्ण झालं असून लवकरच स्थानकांच्या उभारणीला सुरुवात करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. आज पनवेलमधील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या अर्थात ITI मुख्यालय इमारतीचं भूमिपूजन राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. मुंबईत 24 तास पाणी पुरवठा करण्याचा दावा पालिकेनं केला होता, मात्र शहरातील मुलुंड, घाटकोपर, भांडुप, कुर्ला, वांद्रे, अंधेरी पूर्व या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय. सायन ते ठाणे वेगवान प्रवासासाठी वाहन चालकांना आणखी 5 महिने वाट पाहावी लागणार आहे. छिडानगर इथं बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचं काम रखडल्यानं वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या मुंबईतल्या मोनो रेल्वेच्या महसुलात यावर्षी वाढ झाली आहे. मोनोची प्रवासी संख्या 44,287 वाढली असून महसुलात देखील वाढ झाली आहे. बारामतीत पवारांबद्दल प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आणि ती काढून टाकावी लागेल, ती कीड काढली तरच तुम्हाला न्याय मिळणार असं पडळकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष संघटन विस्तारासाठी जळगाव जिल्हा दौरा त्यांनी केला आणि त्यांच्या दौऱ्यापूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.
मालेगावमधील सभेत उद्धव ठाकरेंनी सुहास कांद्यांवर सडकून टीका करत आरोप केलेत. त्यांच्या सभेनंतर सुहास कांद्यांनी आरोपांचं खंडन करत उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंनी आयआरबी कंपनी आणि म्हैसकरांकडून किती खोके घेतले आणि उद्धव ठाकरे यांनी जो राजीनामा दिला तो श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी दिला असा गंभीर आरोप त्यांनी ठाकरेंवर केला. पुणे जिल्ह्यातील नदी पात्रांमध्ये लवकरच नदी सुधार योजना राबवण्यात येणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत तब्बल 6,000 झाडं तोडण्यात येणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आणि त्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली. अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला आहे. 14 मतं असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार पडल्यामुळं हा पराभव अजित पवारांचा चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. गेल्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्याला झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिला. शेतकऱ्यांना भाव न देणारे कांदे आणि गुलाबराव पाटील यांना फेकून देण्याची वेळ आल्याची टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटलांनी एकेरी भाषेत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. आम्ही दिलेलं मत वापस करा नाहीतर तेच कांदे तुमच्या तोंडावर फेकून मारेल अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. यावल रावेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था विरोधकांनी केवळ राजकारण करत ताब्यात घेतल्या आणि आर्थिक गोंधळात टाकून डबघाईला आणून त्यांची वाट लावली असा आरोप रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी इथे परमेश्वर यात्रेनिमित्तानं रथाचं चाक निघून पडल्यामुळं दुर्घटना घडली. रथाच्या चाकाखाली आल्यामुळं 2 जणांचा मृत्यू झाला. 40 गाव तालुक्यातील लोंजे इथे एक कापूस व्यापारी शेतकऱ्याकडून माल खरेदी करताना मापात पाप करत असल्याचा प्रकार समोर आला. याची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी धाव घेतली. दरम्यान पितळ उघडं पडताच व्यापाऱ्याने साहित्य टाकून पळ काढला. राज्यातील होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लिटमस टेस्ट ठरणार आहेत. आमची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती असून आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या जागा आमच्या वाट्याला येतील त्या ताकदीने लढू असं संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी म्हटलंय. ते वाशिम इथं बोलत होते. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 तरुणांवर जीवघेणा हल्ला करत लुटमार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती आणि या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी लुटमार करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्यात. अमरनाथच्या महालक्ष्मीनगर परिसरात एका ज्वेलरला बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागत धमकवण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे खंडणी मागणाऱ्याने ज्वेलर्स मालकाला फोन करून त्यांच्या मोबाईल नंबरवर स्कॅनर बारकोड पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली. तसंच ज्वेलरची हत्या करून मुलाच्या अपहरणाची देखील धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. सॅप इंडियाला 37 कोटी 68 लाख रुपयांचं काम देऊन देखील त्यांनी काहीच न केल्यानं पालिकेचं नुकसान झालं असे ताशेरे कॅगनं आपल्या अहवालात ओढले. सुमारे 3,355 कोटी रुपयांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटर नेमला गेला नसल्याचे ताशेरे जे ते कॅगनं ओढले. नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथे प्रत्येकी 1,000 एकर जागेवर भव्य अशी एकात्मिक शैक्षणिक आणि आरोग्य सेवा केंद्र संकुल स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार या संकुलाचा आराखडा तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेतर्फे 5,500 आशा सेवकांची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी विवाहित असण्याची अट घालण्यात आली आहे. अहमदनगर ठाणे येरवडा पालघर आणि गोंदिया या 5 ठिकाणी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यातील 60 कारागृहांमध्ये 24,722 कैदी ठेवण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात तब्बल 41,191 कैदी आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे. अमृता फडणवीसांना खंडणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानी आणि त्यांचा भाऊ निर्मल जयसिंघानी यांची कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. या दोघांचीही कोठडी वाढून घेण्याचा सरकारी पक्षाचा प्रयत्न आहे. अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. FIR रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. तसंच या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्याची देखील मागणी जयसिंघानीने केली आहे. अनिक्षा जयसिंघानीनं कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. अनिक्षाच्या जामीन अर्जावर तपास यंत्रणा आपलं उत्तर मुंबई सत्र न्यायालयात सादर करणार.
पत्रचाळ घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. संजय राऊत या सुनावणीला कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता. आरबीआयच्या चलन धोरण समितीची 3 दिवसीय बैठक 3 ते 6 एप्रिलला होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक चलन बँकेने चलन आढाव्यात व्याजदरात 0.25% पुन्हा वाढ करण्याची शक्यता. संभाजीराजे छत्रपतींनी 2024 निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. 2024 स्वराज्य संघटना राजकारणात येणार असून लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसह गणेश नाईक यांच्यावर देखील हल्लाबोल केला. सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जोधपूर आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जोधपूरमधील रोहिचा कलान इथून 21 वर्षीय धाकडराम विष्णोई याला अटक केली आहे. जोधपूर पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. डोंबिवलीच्या केडीएमसीतील एका नगरसेवकाच्या मुलाला 2.5 लाखाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. एका पेंटची बनावट वेबसाईट बनवून त्याच्या डीलरशिपसाठी हा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात 1500 सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे. अनेक चौकात आणि मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडलेल्यांच्या थेट घरी पावती पोहोचणार असल्यानं रस्त्यात वाहतूक पोलिसांची होणारे वादही कमी होतील. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जालना इथे निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान या जाहिरातीवरून शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसंच भविष्यातील पराभवाच्या भीतीनेच सरकारकडून ही जाहिरातबाजी केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. जालन्यातील कृषी प्रदर्शनात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्रॅक्टर चालवून फेरफटका मारला. जालन्यामध्ये 4 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. अकोल्याच्या अकोट शहरात रस्ता सुरक्षा मोहीम राबवण्यात आली आणि यावेळी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 45 चालकांवर कारवाई करण्यात आली. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू असून 1000 लिटर पाणी वाया गेलं आणि यामुळे परिसरात पसरलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात बेस्टची वीज चोरी होते आणि वीज चोरी वापरणाऱ्यांविरोधात बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाकडून धडक कारवाई केली जाते. मात्र कारवाई करूनही वीज चोरी होत असून त्यात वाढ झाल्याचं समोर आलं. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करू. वरळी सी फेस कार अपघाताचा दोषी सुमेर मर्चंट याच्या रक्त तपासणीचा अहवाल समोर आलाय की अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. 19 मार्चला पहाटे वरळी सी फेस इथं कथित वेगवान कारने दिलेल्या धडकेत जॉगर राजलक्ष्मी विजय या टेक फर्मच्या सीईओ यांचा जागीच मृत्यू झाला होता. वर्षभराच्या शांततेनंतर काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 वॉर्ड पुन्हा उघडताना दिसत आहेत. दररोज काही मोजकेच रुग्ण इथं दाखल होत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रकरणांचा वाढता आलेख लक्षात घेता रुग्णालयांनी आता कोविड-19 वॉर्ड पुन्हा उघडायला सुरुवात केली. वाढत्या केसेस पाहता मागणीत वाढ अपेक्षित असली तरी या क्षणी कोविड लस खरेदी करण्याचा राज्याचा हेतू नाही. शिवाय सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा होत नाहीये. जी महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक आहेत त्यांना ती लस मिळालेली आहे. नगण्य मागणीमुळे लस खरेदी सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नसल्याचं केंद्र सरकारने सूचित केलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथल्या वादग्रस्त साई रिसॉर्ट CRZ प्रकरणात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुधीर परदुले यांना स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणातील 4 आरोपींना जामीन मंजूर झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर भाजी मंडईमध्ये भाजीच्या हातगाडीची अज्ञातांनी तोडफोड केली. पूर्व वैमनस्यातून ही तोडफोड करण्यात आली. अंधार मावळातील वडेश्वर ग्रामदैवत डोंगर निवासिनी सटवाई मातेच्या पुनर्निर्माण दिनानिमित्त ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवीला चांदीचा मुखवटा आणि सोन्याचे अलंकार अर्पण केलेत. या देवीच्या दर्शनासाठी पुणे मुंबईहून भाविक इथं येत असतात. देहूच्या येलवाडी जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी 11.88 कोटी रुपये निधी मंजूर केला आणि त्यामुळे या कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पार पडला आणि यावेळी आमदार मोहिते यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी घालून सन्मान करण्यात आला. जळगाव तालुक्यातील
वावडदा इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांनी फक्त गुलाबराव पाटलांवर टीका करायचं काम सुरू केलंय असं पाटील म्हणाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात बेस्टची वीज चोरी होते. वीज चोरी वापरणाऱ्यांविरोधात बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाकडून धडक कारवाई केली जाते. मात्र कारवाई करूनही वीज चोरी होत असून त्यात वाढ झाल्याचं समोर आलं. कोट्यवधींचा घोळ झाल्याचा ठपका कॅगनं ठेवल्यानंतर आता पालिका प्रशासन आपली बाजू मांडणार आहे. लोकलेखा समितीसमोर जाऊन सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं. मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटणार आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. तसंच नवे वीज दर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील उद्धव ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या सुलभा उभाळे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाची सांगता झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लावणी स्पर्धेतील विजेत्या गटाचा सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री गावगुंडांनी दुडगूस घातलाय. गुन्हेगारांनी रस्त्यात बालकामगारांवर ब्लेडने वार करून लुटल्याची घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. आणि बातमी 36 जिल्ह्यांमध्ये आपण वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेतल्या. त्याचबरोबर इतरही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात पुढल्या बुलेटिनमध्ये. पण आज आठवड्याचा हा पहिला दिवस आपण बघतोय आणि आत्ता क्षणापर्यंत ज्या घडामोडी येऊन पोहोचलेल्या त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि अशाच पद्धतीने आपण पोहोचवत राहू. पण यानंतर आता आपण नजर टाकूया टॉप 18 वरती.